सुंदर कुणाला दिसावं असं वाटत नाही प्रत्येकाला सुंदर दिसावं असं वाटतं आकर्षित दिसावं असं वाटतं प्रत्येकजण ह्यासाठी धडपडत असतो याच सौंदर्याविषयी आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रशांत चोहेकर आवाज इंडियामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्यासोबत आहेत गेले पंधरा वर्षात सौंदर्य तज्ञ म्हणून कार्य करणाऱ्या प्रसिद्ध तज्ज्ञ डॉक्टर नीता नरके मॅडम एकूणच नमस्ते मॅडम आपलं स्वागत आहे एकूणच आपण याविषयी काम करतात सौंदर्य म्हणून तर नेमकं याची याच्याबद्दल काय सांगाल सौंदर्याबद्दल प्रत्येकाची सौंदर्याची व्याख्या ही वेगळी आहे आपण म्हणतो ब्युटी लाईज इन द बिहोल्डर म्हणजे प्रत्येकाची सौंदर्याची व्याख्या ही वेगळी असते पण माझ्या मते विचाराल तर सौंदर्य फक्त बाह्य रूप नाही आंतरिक तुमचे जे काही विचार आहेत आचार विचार आहार या सगळ्यांनी एक आकर्षक व्यक्तिमत्व बनतं ज्याला आपण सौंदर्य म्हणू शकतो गेली पंधरा वर्ष मी इथे प्रॅक्टिस करत आहे आणि असे खूपसे ग्रुमिंग केलेले आहेत आपण महिलांना किंवा ट्रीटमेंट्स दिलेले आहेत आणि त्याचबरोबर काउन्सिलिंग पण तितकंच महत्त्वाचं आहे सौंदर्य तज्ज्ञाचा खूप महत्त्वाचा भाग जो आहे तो काउन्सिलिंगचा असतो जेणेकरून आपण लोकांना सांगतो की तुम्ही फक्त वरून ट्रीटमेंट करण्यापेक्षा आतून तुमचं आहार असेल तुमचे विचार असेल व्यायाम असेल हे सगळे तितकेच महत्त्वाचे आहेत नक्कीच मॅडम आता थंडीचा ऋतू सुरू आहे या थंडीमध्ये तुझ्याची काळजी कशी घ्यायची याबद्दल काय सांगाल नक्कीच आपण बघितलं की गेले पंधरा दिवस खूप थंडी आहे त्यामुळे त्वचेचे प्रॉब्लेम खूप सुरू झालेले ड्राय झालेली आहे स्किन अशी ओढल्यासारखी वाटते आणि ड्राय झाल्यामुळे खूप अशी फ्लेकी होते म्हणजे असं पावडर पावडर होते स्किन किंवा आपण जसं म्हणू शकतो त्याचं एक तेज जे आहे इवन जे गोरा रंग असतो ज्यांची ड्राय होते त्यांचं पण असं फ्लेकी स्किन दिसायला लागते त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं तुमचं मॉइश्चरायझर काम करतं मॉइश्चरायझर हे लावलं पाहिजे त्याचबरोबर तुमचा आहार आणि व्यायाम सुद्धा तितकाच महत्वाचा आहे म्हणजे आपल्याला खूप सवय असते पावडर लावायची लाव ला तर पावडर लावल्याने ह्या सीझनमध्ये जेव्हा आपण पावडर लावतो तर जास्त कोरडी होते त्वचा आणि खूप खराब दिसायला लागते इवन मेकअप करताना सुद्धा मॉइश्चरायझरचं प्रमाण जास्त वाढलं पाहिजे ह्या सीझनमध्ये आहारामध्ये म्हणाल तर तुमचा ओमेगा थ्री फॅटी ॲसिड आहे व्हायटमिन सी आहे किंवा स्निग्ध पदार्थ जे आहेत त्यांचा वापर जर तुम्ही केला आणि ताज्या ताजी फळं आणि पालेभाज्या यांचा वापर तुम्ही केला तर त्वचेमध्ये नक्कीच चांगल्या प्रमाणात फरक पडतो त्याचबरोबर बदाम आक्रोटसारखे ड्रायफ्रूट्स पण स्किनला खूप उपयोगी पडतात आणि अलीकडे सीड्स मिळतात जसं मगजबी आहे जवस आहे चिया सीड्स आहे ह्याचं पण तुम्ही एक एक चमचा जर सेवन केलं आणि पाणी दोन लिटर पाणी हे कंपल्सरी प्यालच पाहिजे हे जर तुम्ही केलं तर नक्कीच तुमच्या त्वचेमध्ये भरपूरचा फरक पडेल नक्कीच मॅडम आता कोरोनाचं प्रमाणसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि याचा त्वचेवर परिणाम किंवा पोस्ट कोविडमुळे सुद्धा अनेकांची केसाची गळती लागलेली ला आहे तर याबद्दल तुम्ही काय सल्ला द्याल अगदीच बरोबर आहे सर अलीकडे कोविडच्या काळामध्ये काय झालेलं आहे पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन्समध्ये स्किन इन्फेक्शन्स म्हणजे अर्टिकेरियाचे प्रॉब्लेम्स खूप वाढलेले आहेत त्याचबरोबर अशक्तपणा आहे आणि पोस्ट कोविड हेअरफॉल जो आपण म्हणतो तो पण खूप जास्त प्रमाणात वाढलेला आहे आणि अशक्तपणा असल्यामुळे आणि कोविडच्या पिरियडमध्ये आपण खाण्यापिण्याकडे लक्ष न दिल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी खूप उद्भवलेल्या आहेत त्यासाठी आहाराकडे आपण खास करून लक्ष दिलं पाहिजे प्रोटीनचं प्रमाण आहारामध्ये खूप चांगलं ठेवलं पाहिजे मग ते प्रोटीन तुमचं चिकनमधून असेल नॉनव्हेज सॉस बघितला तर अंडी असतील मग त्याचबरोबर तुम्ही कडधान्य आहे त्यामध्ये प्रोटीनची मात्रा खूप चांगली आहे मग सोयाबीन आहे पनीर आहे टोफू आहे पण ह्या सगळ्या जर आहारामधून व्यवस्थित प्रमाणात जात नसतील तर तुम्ही प्रोटीन सप्लिमेंटसुद्धा घेऊ शकतो बाजारात प्रोटीन पावडर्स मिळतात त्यातल्या त्यात न्यूट्रलाईटची प्रोटीन पावडर खूप चांगली आहे तुम्ही जर ती घेतलीत पाण्यामधून घ्या दुधामधून घ्या दोन वेळा एक एक चमचा घ्यायचा त्याने तुमचं हेअरफॉल पण कमी होईल त्याचबरोबर बायोटीन नावाचं सप्लिमेंट आहे तेही घ्यायला पाहिजे ओमेगा थ्री फॅटी ॲसिड आहे म्हणजे माश्यामधून आपल्याला हे उमेगा थ्री फॅटी ॲसिड मिळतं मधून म्हणजे जवसमधून मिळतं तर आहारामध्ये या सगळ्या गोष्टी तुम्ही इन्क्लूड केल्या पाहिजेत आणि त्याचबरोबर तुमचा व्यायाम पण हलक्या प्रमाणात ठेवा खूप हेवी एक्सरसाईज पोस्ट कोविड करू नका इट इज नॉट सजेस्टेड तर ॲटलीस्ट फॉर्टी फाईव्ह आवर्स ब्रिस्क वॉक असेल स्विमिंग असेल सायक्लिंग असेल कुठल्याही पद्धतीचा व्यायाम तुम्ही तेवढा करणं गरजेचं आहे जेणेकरून तुमची त्वचा आणि तुमचे केस आणि त्याचबरोबर तुमचं विकनेस हे सगळं कमी व्हायला मदत होईल नक्कीच मॅडम आपण जे मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शनानुसार नक्कीच त्याच्यामध्ये बदल करता येईल एकूणच तुम्ही पंधरा वर्ष झालं तुम्ही या विषयात तज्ज्ञ आहात अनेकांना मार्गदर्शन करत आहात तर या ठिकाणी कमीत कमी कशा पद्धतीचे उपचार केले जातात आणि यातून अवघडसुद्धा काय शस्त्रक्रिया असतील किंवा काय असतील इथे काय केलं जातं आणि याबाबत लोकांनी तुमच्याशी संपर्क साधावा यासाठी काय सांगाल कसं आहे मी गेली पंधरा वर्ष इथे प्रॅक्टिस करते आ, मी एक डॉक्टर आहे एम बी बी एस केलेलं आहे आणि त्यानंतर कॉस्मेटॉलॉजीचे कोर्सेस केलेले आहेत तर आपल्याकडे काहीही प्रॉब्लेम झाला त्वचेला तर पार्लरला पळायची सवय आहे त्याच्या त्या व्यतिरिक्त तुम्ही डॉक्टरच्या सल्ल्याने चांगले उपचार जर घेतले तर कायमस्वरूपी तुमच्या त्वचेमध्ये फरक पडू शकतो आता तुमच्या त्वचेची टाईप काय आहे कितीतरी प्रकारची त्वचा पाच प्रकारच्या असतात मग त्या पद्धतीने स्किन ट्रीटमेंट्स असतात जसं त्वचा ग्लोसाठी आपल्याकडे स्किन पॉलिश आहे म्हणजेच मायक्रोडम ऑबरेशन आहे मग अल्ट्रासॉनिकचे ट्रीटमेंट्स असतात मिझोथेरपी आहे रेडिओ फ्रिक्वेन्सी आहे नॉन सर्जिकल फ्रेस लिफ्ट आहे मग वा वांग असेल वांगसाठी आपल्याकडे कार्बन लेझर फेशियलसुद्धा आता अवेलेबल आहे जे खूप लेटेस्ट आहे हायड्रा फेशियल आहे ड्राय स्किन ऑइली स्किनसाठी त्यामुळे जे लेटेस्ट जे काही ट्रीटमेंट्स आहेत केमिकल पील्स आहेत सगळे आपल्याकडे आहेत आणि हो हेअरफॉलचं आपण आत्ता जेव्हा बोललो तेव्हा हेअरफॉल खूप जर होत असेल तर आपल्याकडे लेझर उपचार पद्धतीसुद्धा आहे है, हेअर ट्रान्सप्लांटसुद्धा अवेलेबल आहे आणि त्याचबरोबर पी आर पी म्हणजे प्लेटलेट रिच प्लाझ्मा जी ट्रीटमेंट जी आपण म्हणतो ज्यामध्ये आपण तुमचंच ब्लड घेतो प्लेटलेट रिच प्लाझ्मा सेपरेट करतो आणि तुमच्या स्कॅल्पमध्ये ते तुमचंच प्लेटलेट रिच प्लाझ्मा जेव्हा इंजेक्ट करतो तर हेअरफॉल कमी होतो आणि त्याचबरोबर नवीन हेअर सुद्धा ग्रो व्हायला लागतात आणि केस वाढतात तर अशा पद्धतीने भरपूर ट्रीटमेंट्स आहेत त्याचबरोबर तुमचं ग्रुमिंग जे आहे तुमचं न्यूट्रिशन स्किन केअर आणि हेअर केअर ह्याला तुमचं सगळ्यात महत्त्व जे आहे ते तुमचं न्यूट्रिशन आहे म्हणजे तुम्ही काय खाता व्यायाम किती करता कुठले न्यूट्रिशन घेता मिनरल्स प्रोटीन्स फायबर कार्बोहायड्रेट्स हे बॅलन्स्ड प्रमाणात तुमच्या शरीरामध्ये गेलं पाहिजे यासाठीचं सगळं जे काय गायडन्स असेल ते आपण आपल्या क्लिनिकमध्ये गेली पंधरा वर्ष करत आहे या तुम्ही काही शंका असतील तर कसा संपर्क साधायचा याबद्दल काय सांगा मोबाईल नंबर देऊ शकते तर राजारामपुरी चौथ्या गल्लीमध्ये फेस अँड फिगर म्हणून क्लिनिक आहे डेल कंप्युटर्सच्या वरती नॅचरल आईस्क्रीमच्या रोडला आहे आणि फेस अँड फिगर फोर्थ लेन राजारामपुरी आणि फोन नंबर आहे नाईन फोर टू झिरो वन टू नाईन थ्री नाईन थ्री तर ह्या नंबरला तुम्ही संपर्क केला तरीही आम्ही तुम्हाला कन्सल्टेशन नक्की देऊ नक्कीच सौंदर्याविषयी आपल्याला खूप माहिती मिळाली खूप चांगल्या पद्धतीनं अगदी मेडिकल जे आवश्यक आहे यामधील काय उणीव आहेत की वरवरचंच ब्युटी पार्लरमध्ये जाऊन उपचार न करता त्याच्या पाठीमागचा अभ्यास करून त्याच्यावर नेमकं काय उपचार केलं पाहिजे म्हणजे आपल्याला त्याचा रिझल्ट प्राप्त होईल इतकं चांगलं तुम्ही सूक्ष्म मार्गदर्शन केलेत धन्यवाद मॅडम थँक्यू